स्वतःला ताकदवान म्हणतंय, पण त्यांच्याकडे माझ्याविरोधात साधा उमेदवारही नाही अशा शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचंच आहे असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहराचा बऱ्यापैकी भाग येत असताना ही राष्ट्रवादी काँग्रेसला इथे दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विलास लांडे यांना 2 लाखांहून अधिक मतांनी धूळ चारली होती. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे आढळराव पाटील राष्ट्रवादीत येणार आणि तेच शिरूरचे उमेदवार असणार अशा चर्चा पद्धतशीरपणे सुरू करण्यात आल्या. पण शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या चर्चांचं खंडन केलंय. उलट राष्ट्रवादीकडे साधा उमेदवार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी डिवचलं. माझी भूमिका मी अनेक वेळा वारंवार सांगत आलोय, मी शिवसैनिक आहे, शिवसेनेचाच उमेदवार आहे, शिवसेनेकडनंच लढणार, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही आहे. आणि राष्ट्रवादी पण तसं आता मला वाटत नाही, असं काही चर्चा पण नाही कुठं काही. राष्ट्रवादी काँग्रेसने पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, यावेळी आम्ही शिरूर जिंकूनच दाखवू असा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे आणि उमेदवार नाही हे त्यांना काय माहिती आहे, त्यामुळे आमच्याकडे आमचा उमेदवार आहे आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवारसाहेब. ज्याला कोणाला उमेदवारी देतील आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढा देऊ, आणि फक्त लढा देणार नाही तर आम्ही विजयी शिर खेचून आणू. राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूरमध्ये ताकद आहे, पण लोकसभेमध्ये मात्र त्यांचा पराभव होतो हेच चित्र त्यांना बदलायचं आहे. पण त्यांच्याकडे महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्याशिवाय इथे कोणाचंच नाव पुढे येत नाही. दुसरीकडे शिवसेनेकडे मात्र शिवाजीराव आढळराव पाटलांच्या रूपाने तगडा उमेदवार इथे आहे, त्यामुळेच हा सामना आतापासून रंगतदार अवस्थेत आहे. जास्तीत जास्त खासदार निवडून आणत शरद पवार यांची ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, पण शिरूर सारख्या हक्काच्या जागाही राष्ट्रवादीला मागच्या वेळेस टिकवता आल्या नव्हत्या. त्याचमुळे आढळराव पाटलांसारखा कट्टर विरोधक असल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हे शक्य आहे का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकर सह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.